नमस्कार, वन स्टॉप सोल्यूशन फूड्स या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या करंजा किंवा ओल्या खोबऱ्याच्या करंजा कशा करायच्या ते बघणार आहोत। चला तर मग ह्या रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला ह्या करंजा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे काही महत्त्वाच्या ट्रिक्स मिस होणार नाहीत। चला तर मग लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजच्या करंजा करण्यासाठी सुरुवातीला पीठ मळून घेऊया। त्यासाठी इथे एका बाऊलमध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकायचा आहे आणि बारीक रवाच या ठिकाणी घ्यायचा आहे, मोठा रवा नाही घ्यायचा। आता चवीनुसार मीठ टाकूया आणि मीठ टाकल्यानंतर चमच्याने हे मिक्स करून घेऊ आणि यानंतर आपण 2 ते 3 चमचे तुपाचं कडकडीत मोहन यामध्ये घालणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एका पळीमध्ये 2 ते 3 चमचे तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतले, ते आता या पिठामध्ये ओतून घेऊया। आता तूप गरम असल्यामुळे चमच्याने हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर तूप थोडंसं थंड झाल्यावर हे तूप हातानेच पिठाला चांगलं चोळून घ्यायचे। तूप पिठाला चोळून घेतल्यावर अशा प्रकारे हे पीठ मुठीत घेऊन चेक करायचे, अशा प्रकारे गोळा झाला की समजायचं आपलं घातलेलं तुपाचं मोहन अगदी योग्य आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकताय मी थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ चांगलं मळून घेतेय आणि इथे मी हे पीठ मळून घेतले। आता हे पीठ भिजण्यासाठी अर्धा तास साईडला ठेवून देऊया, त्यापेक्षा जास्त वेळ म्हणजेच 3 ते 4 तास जरी ठेवलं तरीसुद्धा पीठ छान भिजेल। आता इकडे करंजाचं सारण करायला घेऊ। तर त्यासाठी इथे मी कढई गॅसवर ठेवली आहे। कढई चांगली गरम झाल्यावर 2 ते 3 चमचे तूप टाकूया आणि त्यानंतर एक वाटी ओलं खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, ते यामध्ये टाकूया किंवा हे ओलं खोबरं खिसणीने खिसूनसुद्धा यामध्ये घालू शकता। आता हे ओलं खोबरं 2 ते 3 मिनिट परतून घेऊया आणि थोडंसं ड्राय झाल्यानंतर यामध्ये 1/4 वाटी गूळ अशा प्रकारे चाकूने बारीक करून घेतलेला आहे, तो घालूया। आणि लक्षात ठेवा, इथे मी 1 फुल वाटी बारीक केलेलं खोबरं घेतलं होतं, त्यामध्ये 1/4 वाटी गूळ घातलं आहे। तुम्ही यापेक्षा गोड कमी किंवा जास्त करू शकता। आता गूळ खोबऱ्यामध्ये मिक्स होईपर्यंत म्हणजेच गूळ पूर्ण वितळेपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे। आता 3 ते 4 काजू आणि 3 ते 4 बदाम खिसणीने खिसून घेतलेले आहेत, ते यामध्ये घालूया। आता यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड टाकूया आणि हे सुद्धा या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ। आता 5 ते 7 मिनिट हे मिश्रण परतल्यानंतर खोबऱ्यामध्ये गूळ पूर्ण मिक्स झालेला आहे, आता गॅस बंद करूया। आणि इथे आपलं करंजीमध्ये घालण्यासाठीचं जे सारण आहे ते रेडी झालेलं आहे। आता हे सारण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आता इकडे करंजाचं पीठ पण छान भिजलेलं आहे, मी हे पीठ 2 तास भिजत ठेवलं होतं। आता याला थोडंसं तेल किंवा तूप लावून मऊ करून घेऊ आणि लगेच याच्या करंजा बनवायला घेऊ। आणि इथे आता साधारण पुरी बनवण्यासाठी जेवढी लाटी किंवा गोळी घेतो तेवढीच घ्यायची आहे आणि ती अशा प्रकारे हातावर तेल किंवा पिठाचा वापर न करताच मऊ करून घ्यायची आहे। आता ही पोळीपाटावर लाटून घेऊया। तर लाटताना याला मैदा अजिबात लावायचा नाही, कारण मैदा लावला तर पुरी ड्राय होते आणि सारण भरल्यावर ही पुरी एकमेकांना चिकटत नाही किंवा करंजी तळताना ती तेलामध्ये फुटू शकते, त्यामुळे लाटताना तेल किंवा मैदा न लावता लाटायची। तर इथे बघा, मी तेल किंवा मैदा न लावता ही लाटी लाटून घेतली। आता यामध्ये थंड झालेलं हे सारण चमच्याने भरूया आणि इथे अशा प्रकारे 1 ते 1.5 चमचा सारण यावर भरून घ्यायचं आहे। आणि इथे मी साधारण 1.5 चमचा सारण भरले। आता अशा प्रकारे ही करंजी पॅक करून घ्यायची आहे। आणि साचा असेल तर साच्यामध्ये सुद्धा ही करंजी बनवू शकता। आणि आता कटरने अशा प्रकारे एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊया। आणि इथे आपली करंजी बनवून तयार आहे। आता दुसरी करंजी सुद्धा याप्रमाणेच बनवून घेऊ।
अशाच प्रकारे दुसरी सुद्धा करंजी बनवून घ्यायची आहे। आणि करंजा बनवल्यानंतर एका कापडामध्ये अशा प्रकारे झाकून ठेवायचे आहेत, म्हणजे ड्राय होणार नाहीत। आणि मी इथे सर्व करंजा रेडी करून घेतलेले आहेत। आता या करंजा तळायला घेऊ। तर करंजा तळण्यासाठी कढई गॅसवर ठेवली आहे। आता ही कढई चांगली गरम झाल्यावर यामध्ये तेल ओतूया करंजा तळण्यासाठी। आता तेल चांगलं गरम झाल्यावर गॅस मध्यम करायचा आहे। आणि आता या तेलामध्ये बसतील एवढ्या 3 ते 4 करंजा तळण्यासाठी सोडूया। आता करंजी तेलामध्ये सोडल्यावर अशा प्रकारे पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडने सारखी तळली जाईल। आता 5 मिनिटांनी ही करंजी तळली जाईल। अशा प्रकारे थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आल्यावर आणि करंजी दोन्ही साईडने तळल्यावर झाऱ्यामध्ये काढून घेऊया। आणि त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊया। आणि आता दुसरी बॅच तळण्यासाठी तेलामध्ये अजून काही करंजा सोडूया आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान तळून घेऊया। आणि आता अशाच पद्धतीने बाकी करंजा सुद्धा तळून घेऊया। आणि इथे आपल्या नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या करंजा रेडी झालेल्या आहेत। तुम्ही सुद्धा ह्या रक्षाबंधनला ह्या करंजा नक्की ट्राय करून बघा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।